नमस्कार मुलांनो डी ए व्ही मॉयल पब्लिक स्कूल ऑनलाईन वर्गामध्ये मी तुमची मराठी शिक्षिका कीर्ती सेलोकर तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे मुलांना नेहमीप्रमाणे आजही आप आपण ऑनलाईन क्लासमध्ये एक नवीन घटक अभ्यासणार आहोत मुलांना तू बुद्धी दे या कविते चा पहिला भाग आपण अभ्यासला होता आता या कवितेचा उर्वरित पद्यंश आज आपण अभ्यासणार आहोत आपण पाहिले होते की ही कविता म्हणजे विश्वविधात्या ईश्वराकडे केलेली एक प्रार्थना आहे सत्याने व संवेदनशीलतेने जगण्यासाठी बळ मिळावे अनाथांचे नाथ व्हावे शालीन सौंदर्य निर्मितीचा ध्यास घ्याव्या अशा भावना या गीतात व्यक्त केल्या आहेत एवढे आपण पाहिले होते आता पाहूया कवितेचा उर्वरित भाग हरवले होत यांच्या सारथी साधना करीती तुझी जे नित्य तव सव सहवास दे इथे कवी ईश्वराला म्हणत आहेत की जे निराश्रित आहेत निराधार आहेत जे अनाथ आहेत जे फरकटलेले आहेत त्यांच्या तू सोबती हो त्यांच्या तू मार्गदर्शक हो ज्यांना जीवनाचा मार्ग सापडलेला नाही ज्यांना सन्मार्ग सापडलेला नाही त्यांचा तू मार्गदर्शक हो आणि जे तुझी मनोभावे भक्ती करतात त्यांना तुझा तू तु नेहमी सहवास घडू दे त्यांना तुझा तू तु नेहमी सोबत दे त्यांची सोबत कर त्यांच्या पाठीशी तू उभा राहा जानावया दुर्बलांचे दुःख आणि वेदना ते व त्या राहो सदारंध्रा तुनी संवेदना धमन्या तल्या हृदि सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास कवी म्हणतात की पीडित दुबळे गोरगरीब लोकांच्या वेदना आणि व्यथा जाणून घ्यावेची संवेदना नेहमी माझ्या नसांमध्ये उजळत सेवत ठेव मला लोकांचे दुःख कडू दे इथप इथपर्यंत माझे मन संवेदनशील राहू दे माझ्या नसांतून वाहणाऱ्या रक्ताला दृष्ट दुर्जनांचा नाश करण्याची प्रेरणा दे वाईट दृष्टांचा नाश करण्याची मला शक्ती दे माझ्या शब्दांना अदम्य शक्ती आणि माझ्या जीवनाला अर्थ दे माझ्या हातून काहीतरी कार्य होऊ दे की ज्यामुळे माझ्या जीवनाला अर्थ लाभेल सन्मार्ग आणि सन्मती लाभ हो सदा सनसंगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखास या बड दे नवे झेपाव्या आकाश दे पुढे कवी म्हणतात की सन्मार्ग सन्मती सतसद विवेक बुद्धी सज्जनांची संगत मला सदैव मिळो कितीही संकटे आली तरी सदाचारापासून मला परावृत्त करू नकोस मला सदाचाराचेच पालन करू दे माझी नीती भ्रष्ट होऊ दे कर्तृत्वाच्या आकाशात भरारी घेण्यासाठी माझ्या पंखात तू शक्ती दे माझ्या पंखांना तू बळ दे माझ्या दुर्दम्य इच्छा शक्तीला तू शक्ती दे आणि मला सन्मावर चालण्यासाठी तू सदैव प्रेरित कर असे मागणे कवी परमेश्वराला मागत आहेत आता कवितेतील कठीण शब्द आपण पाहूया दुर्बल म्हणजे दुबळे किंवा गरीब तेवत्या म्हणजे जळणाऱ्या संवेदना म्हणजे भावना खल म्हणजे दुर्जन किंवा वाईट भेदने म्हणजे तोडणे आस म्हणजे तीव्र इच्छा सत्संगती म्हणजे चांगली संगत नीती म्हणजे चांगले वर्तन सन्मती म्हणजे चांगली बुद्धी पुढे पाहूया वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पंखास बळ देणे म्हणजे झेप घेण्याची शक्ती देणे आधार घे देणे आता दीर्घोत्तरी प्रश्न उत्तरे तुम्हाला वहीमध्ये प्रश्न आणि त्यांची उत्तरे लिहायची आहेत आपण पहिल्या भागातसुद्धा काही प्रश्नोत्तरे पाहिलेली होती आता पुढची प्रश्नोत्तरे तू बुद्धी दे या कवितेत कवी गुरु ठाकूर यांनी ईश्वराला कोणकोणते मागणे मागितले आहे ही कविताच संपूर्ण कवीने मागणे काय काय मागितले आहे त्याचे वर्णन करणारी आहे तर कवितेने क तर कवीने सुरुवातीला देवाला मागितले होते मला बुद्धी दे मला प्रकाश दाखव मला स्फूर्ती दे मला विश्वास दे जगात जे जे सत्य सुंदर आहे त्या गोष्टींची जन्मभर मला आसक्ती लागू दे पुन्हा कवीने मागितले होते की जे निरा जे निराश्रात निराधर अनाथ आहेत त्यांच्या तू सोबती हो आणि त्या लोकांना तू मार्गदर्शन दे जे लोक भरकटलेले आहेत त्यांच्या तू सारथी हो त्यांना मार्ग दाखवणार आहो त्यांच्या पाठीशी तू उभं राहा जे पीडित दुबळे गोरगरीब लोकांच्या संवेदना आणि व्यथा जाणून घेण्याची शक्ती मला दे तू दुष्ट दुर्जनांचा नाश करण्याची मला प्रेरणा दे माझ्या शब्दांमध्ये तू अदम्य शक्ती भर मला सन्मार्ग सन्मती सज्जनांची संगत लाभू दे आणि कितीही संकटे आली तरी सदाचारापासून मला परावृत्त करू नकोस माझी नीती तू भ्रष्ट करू नकोस कर्तृत्वाच्या आकाशात भरारी घेण्यासाठी माझ्या पंखांना शक्ती दे इत्यादी मागणे कवीने ईश्वराला मागितले होते सन्मार्ग सुसंगती आणि सन्मती यांचे जीवनातील महत्त्व थोडक्यात स्पष्ट करा या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःच्या मनाने स्वमताने लिहायचे आहे धन्यवाद